नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. शैक्षणिक वर्ष 2024 आणि 2025 ची सुरुवात शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी उत्साहात पार पडली असून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्यामंदिर, बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांच्या शाळांचा प्रारंभ चैतन्यमन आणि उत्साहवर्धक होऊन शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीस सदर शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी गोमवेदक विद्यामंदिरचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिरचे चेअरमन श्री किरणशेठ देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे, गोमवेदक विद्यामंदिर आणि बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिरचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शैक्षणिक वर्ष 2024 आणि 2025 इयत्ता छोटा शिशू ते इयत्ता 10वीमधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करण्यात आलं. गोमवेदक विद्यामंदिर आणि बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांना मिठाई देण्यात आली. तसेच शाळेचा पहिला दिवस आठवणीत राहावा यासाठी विद्यार्थी, संस्था, पदाधिकारी, पालक आणि शिक्षकांनी सेल्फी काढून आनंद साजरा केला. बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिर आणि गोमवेदक विद्यामंदिरचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत असून शाळेत स्मार्ट स्कूलसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धेत टिकण्यासाठी उपयुक्त असं शिक्षण देण्यात येत असून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बालविकास आणि प्राथमिक आणि गोमवेदक विद्यामंदिरमध्ये प्रवेश घेऊन प्रगती साधावी असं शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे व प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरणशेठ देशमुख यांनी आवाहन केलं. गोमवेदक विद्यामंदिरच्या शाळा प्रवेशोत्सवाचं नियोजन श्री रोहित भागवत आणि सर्व शिक्षक तर प्राथमिक विद्यामंदिरचं नियोजन सर्व शिक्षकांनी केलं होतं. कार्यक्रमाचे निवेदन श्री सुहास वावेकर तर आभार रोहित भागवत यांनी मांडले. आपण शाळा शिकत असताना अतिशय आनंदाने शाळा शिकायची आहे. आपल्याला काही अडचण असेल, काही कमतरता भासेल तर आपले मुख्याध्यापक ढाकणे सर आहेत. मी तरी येत असतो, माझ्या काय असतील त्या मागण्या करा. शिक्षकांच्या तू झाल्या नाही तर आमच्याकडे बघा, आम्ही त्या निश्चित तुमच्या अडचणी सोडू अशी तुम्हाला मी तुमच्याजवळ आशा व्यक्त करतो. आपल्या शाळेमध्ये स्कॉलरशिप व ऑलिम्पियाड सारख्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि परीक्षेचे गोल्ड मेडल सुद्धा आमच्या मुलाला मिळालेले आहे, पण आम्ही उत्साही प्रचार करत नाही. प्रचार न करत असल्यामुळे आम्ही थोडं त्या प्रचारात मागं पडतो असं वाटतंय. पण या शाळेमधला शिक्षणाचा दर्जा जो आज 12वी कॉलेजचा निकाल सलग रायगड जिल्ह्यामध्ये 7 वेळा पद्धत क्रमांक मिळवण्याचा आमच्या ज्युनियर कॉलेजला मान मिळालेला आहे. तो रेकॉर्ड कुणी तोडला नाही. तुम्हाला खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, कॉम्प्युटर अशा निरनिराळ्या व्यवस्था इथे ठेवलेल्या आहेत. प्रत्येक वर्ग डिजिटल आहे आणि डिजिटल वर्गातून तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण घेण्याची संधी या संस्थेने प्राप्त करून दिलेली आहे. आपण सर्वांनी कमीत कमी 90 वरती मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. 90 वरती मार्क मिळवणं म्हणजे अभ्यास चांगल्या प्रकारे केला पाहिजे,
अभ्यास केल्यानंतर मार्क मिळतात, टी व्ही प्रमुख काही मार्क मिळणार नाही पाहिजे ना. आज काही दगडी शाळेत सुद्धा मुलं आपल्याकडे आलेली आहे आणि उगतच कोणी तरी शैक्षणिक दर्जा हा आमचा 100% चांगला आहे आणि तो चांगला नाही अशी मी आशा व्यक्त करतो आणि म्हणतो आणि तुम्हाला सर्वांना या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. चांगल्या दिवशी शाळेची सुरुवात होते. आपण दरवर्षी नवीन एक टप्पा घेत असतो. गेल्या वर्षी तुम्ही चौथीत होते, चौथीतून पाचवीत झाले, पाचवीत ते मुलं सहावीत झाले. दरवर्षी आपण नवीन नवीन टप्पे ओलांडून पुढे जात असतो. नवीन जात असताना आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे या भावनेने आपण शाळेत येतो. मग या शाळेत आल्यानंतर या शाळेचं एक वैशिष्ट्य असं आहे, आपल्याकडे अगदी छोट्या शिशूपासून म्हणजे के जी टू पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण एकत्रित आपली शाळा आहे. बरेचसे वर्गामध्ये डिजिटल स्वरूपात आहे. त्याचबरोबर आपल्याकडे संगणकाची सोय आहे. आपल्याकडे प्रशस्त अशी प्रयोगशाळा आहे. हे तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगतोय, कारण या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला पुढे लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर विविध योजना आपल्या शाळांमध्ये राबवल्या जातात, म्हणजे शिष्यवृत्तीच्या संदर्भातल्या असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन आपल्याकडे केलं जातं. यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर गेल्या वर्षीपासून आपण ऑलिम्पियाड चे परीक्षेची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पहिल्या वर्षी चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे, ते आपण यावर्षी सुरू होणारच आहोत. त्याचबरोबर खेळांच्या बाबतीत आपल्या शाळेचं नाव हे अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आपले बरेचसे विद्यार्थी विभाग पातळी आणि काही विद्यार्थी राज्य पातळीपर्यंतही गेल्या वर्षी कुस्तीसारख्या क्रीडा प्रकारात गेले. क्रिकेटसारखा जो लेझर वॉल सदन क्रिकेट आहे जो आपण टी व्हीवर बघतो, त्या खेळात आपल्या मुली विभागाच्या मुंबईपर्यंत जाऊन खेळून आल्या हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि या शाळेत तुम्ही सगळ्यांनी प्रवेश घेतला म्हणून आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. म्हणून एकदा शाळेच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं औपचारिक स्वागत करतो. मी तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही गाण्यावर स्वागत करूया. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.